शिरूर नगर परिषद के नए प्रशासनिक भवन का उद्घाटन हुआ। इस मौके पर उपमुख्यमंत्री ने कहा कि शिरूर क्षेत्र के विकास कार्यों के लिए अगले मार्च के अंत तक कुल 25 करोड़ रुपए की राशि उपलब्ध कराई जाएगी और विकास कार्यों के लिए धनराशि कम नहीं की जाएगी। इस दौरान सांसद डॉक्टर अमोल कोल्हे, विधायक अशोक पवार, मेयर सहित कई लोग मौजूद रहे। मी आपला मनापासून स्वागत देखील करतो, अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देखील देतो। मला ज्यावेळेस मला बहुतेकांना माहिती आहे की शुक्रवारचा दिवस मी पुण्याच्या करता ठेवलेला आहे। पुणे, पिंपरी चिंचवड शहर, आपला ग्रामीण भाग, ह्याच्यातले प्रश्न असतात। या जिल्ह्याचा अनेक वर्ष मला पालकमंत्री म्हणून कामाची संधी साहेबांच्यामुळं, पक्षाच्यामुळं मिळाली आणि त्याच्यामुळं कामं झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, प्रश्न सुटले पाहिजे। प्रत्येक घटकाला हे महाविकास आघाडीचं सरकार आमचाही विचार करतंय अशा प्रकारची आपलेपणाची भावना कृतीतनं आपल्याला सिद्ध करता आली पाहिजे।